श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा घेणार आहोत। आपण जर आपल्या जीवनामध्ये नित्यसेवा चालू केली तर त्याचं मी तुम्हाला काय सांगू, त्याचं फळ तुम्हाला खूप 10 पटीने 100 पटीने भेटणार आहे। फक्त स्वामीच्या सेवेकऱ्यांना सुखी, समाधानी, आनंदी आणि सर्व गुण संपन्न पाहून लोकांनी विचारलं पाहिजे, तुम्ही कोणता परमार्थ करता? उत्तर एकच आलं पाहिजे, दिंडोरी प्रणित सेवा कार्य आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करता म्हणून आमच्या जीवनात कुठलीही समस्या नाही। चला तर मग आपण शुक्रवारपासून ही सेवा सुरू करायची असते। श्री स्वामीचरित्र सारामृत पोथीचे आपण 1 ते 3 अध्याय घेणार आहोत। शुक्रवारी पहिले 3 अध्याय घ्यायचे असतात, 1 ते 3 ते आपण आज घेणार आहोत। अध्याय पहिला, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभोम नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्या स्वामीराजाय नमः, ब्रह्माणंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामि। ओम रक्तंड रक्तवर्णम पद्मनेत्रम स्वासवंदनम कंथाटोपी च मालादंडकुलोधरम कट्याक्रम रक्षकम त्रैगुणरहितम त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावधारक पाहिमाम पाहिमाम पाहिमाम। जय जय जी क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया तहा त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लिल्या जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे। जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता हाता ती ब्रह्मासुत नमी येली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानक छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्या देवी असती माता पितर तैसीच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग। ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अतिक्रुमर दत्तात्रय नमियेला ध्रमा संस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविधी वेशनटने जगतपत्तीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जोका अतिक्रुमर अक्कलकोटी संचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासाही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडणी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझे ठयवार्ता मी पनानसेची ऐसी ऐकुनिया स्तुती संतोषिली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वानमुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मुखी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिला ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझ्या साष्टांग कवी कुलुमुकुंटावतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोला वितीमान तयाचे चरण नमियेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे आहो आम्ही तुम्ही संतजनी मजत दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करुण मन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जाणूनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे स्वामीच्या लीला बहुत अस्ती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महोदधीतूनी पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावया मान सुज्ञान अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृत मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय गोडहा श्री शंकराचरणार्पणमस्तु श्री श्रीपादवल्लभाचरणार्पणमस्तु। अध्याय दुसरा, श्री गणेशाय नमः, कामना धरुणी जे भजती होये त्याची मनोरथपूर्ती तैसीच निष्काम भक्ताप्रती कवेल प्राप्ती होतसे अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी यांचे घरी बसली समर्थाची स्वारी भक्त मंडळीत वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साच्या आदर त्याचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळासी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणूनी बाहेरी मांडा म्हणती एके हरी दोघासी बसविनी दोघेवेरी तिसरीवेरी बसले आपण पाहुनी समर्थाचे तेज उभयांतसी वाटले सोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी स्वामींनी हास्यमुख करुनी उत्तर दिले तया लागुनी आम्ही करदरी वळातुनी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगरी
देखिली अपूर्व बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटका पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वारा प्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोल तीर्थे समग्र ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदाट तटका प्रती जेची महाप्रख्याती पुनरावृत्ती वर्णिली केले गोदावरीचे स्नानस्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबाद असी पांतलो येऊन या मंगळवेळ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिले तेथून या स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोन सकळ सोलापुरी पातले तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रती येणे तेथून या जाहले तेपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळवेड्या प्रती राहिले स्वामीराजे येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही येतीवरे कमरेवरी ठेवून या कर दर्शन येती तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोढहा इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय अध्याय श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पाविती कवेल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्ष करुणी वस्ती मंगळवेडे सोडिले मोहळा माझी वास्तव करीत अप्पाटोळ झाले ते तिचे सांकल व्रत अल्पमती केवी वरुण सवे घेऊनी स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरुणी टोळासी मागे परतनी भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठोनी बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामाद्वारी बसले येती राजा स्वेच्छेने तेथे एक विध होता तो करीत यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे ग्रहाप्रती स्वामीसी जाणूनी ईश्वरमूर्ती चोळप्पा करी आदर योग्या यागदिक काही चोळप्पाने केले नाही परी भक्ती सव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामीजी तेथे भोजन करीती तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ तेपासूनही तयांचे घरी राहिले स्वामी अवतारे दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नरपासी कळला व्रत की आपुल्या नगरात येती विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकुनी राव बोलला कायवानी गावात येती येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले आम्ही आता जाऊनी लवलाही भेटू तया येतीवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐशी वार्ता ऐकली कानी के हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातूनी वाणी निघाली तोची येतीमूर्ती पुढे आली सकल सभाचकित झाली मती गुंगली रायाची खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते सकळ सभा आनंदिली समस्ते पावले वंदिली षोडशोपचारे पूजिली स्वामी मूर्ती नृपनराय इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीय अध्याय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अशा प्रकारे तुम्ही नित्यसेवा करायची आहे ही शुक्रवारची सेवा आहे। शुक्रवारी पहिले 1 ते 3 अध्याय वाचायचे असतात। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या जीवनात येणाऱ्या समस्या दूर करा। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।